दोन दिवसांपूर्वी कुंभोजगावच्या हद्दीमध्ये झालेल्या अपघातातील जखमी शांताबाई बाजीराव कोळी यांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. कुंभोज दांदोळी रस्त्यावर मोटरसायकल आणि चारचाकी वाहनामध्ये हा अपघात झाला होता. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथले तानाजी बाजीराव कोळी, त्यांची आई शांताबाई कोळी आणि तानाजी यांची मुलगी वैष्णवी कोळी हे तिघेजण दोन दिवसांपूर्वी आपल्या मोटरसायकलवरून दांदोळी कुंभोजमार्गे माणगावकडे येत होते. कुंभोजजवळ आल्यानंतर कार आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 48 वर्षांचे तानाजी कोळी जागीच ठार झाले, तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या 70 वर्षांच्या आई शांताबाई आणि 13 वर्षाची मुलगी वैष्णवी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती चिंताजनक झाल्यानं शांताबाईंना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात आणलं, पण उपचार सुरू असताना आज सायंकाळी शांताबाई कोळी यांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात मुलापाठोपाठ आईचा मृत्यू झाल्यानं माणगावावर शोककळा पसरली आहे.